एवरीवन एंड वेलकम टू स्मित दौरा। आज आपण आलोय संगीता पोपिंगकर मॅडम यांच्याकडे। या आमच्या कंपोस्टिंग गुरु आहेत। यांनी आम्हाला गार्डन क्लब मध्ये जो गार्डन कोर्स होतो तो आताच मी ह्या वर्षी कम्प्लीट केला, तिथे आम्हाला कंपोस्टिंगचे धडे दिले होते। तर आज आपण यांच्याकडे येण्याचं खास कारण म्हणजे कोकीडामा। तर हे कोकीडामा शिकण्यासाठी आपण इथं आलोय, तर याबद्दल थोडक्यात माहिती आणि ते कसं करायचं हे आपल्याला आज शिकवणार। तर मला थोडक्यात ह्याबद्दल माहिती सांगा की कोकीडामा म्हणजे काय। नमस्कार, आज आपण बघणार आहोत कोकीडामा म्हणजे काय। कोकीडामा ही जापनीज टेक्निक आहे आणि जपानमध्ये अशा प्रकारे विदाऊट प्लांटर म्हणजे कुठल्याही प्रकारचं पॉट किंवा कुंडी न वापरता आपण झाडं लावू शकतो। तर ती ज्याच्यामध्ये लावतात त्याला जे ज्या प्रकारे करतात त्याला कोकीडामा। नमस्कार, आज आपण बघणार आहोत ते कोकीडामाविषयी माहिती घेणार आहोत। तर कोकीडामा ही एक जापनीज टेक्निक आहे। जपानमध्ये अशा प्रकारचे झाडं लावली जातात विदाऊट प्लांटर असं म्हणू शकतो आपण याला, कारण ह्याला कुठल्याही प्रकारची कुंडी किंवा कुठलंही भांडं पॉट वगैरे आपण असं म्हणतो तर तसं काहीही न वापरता फक्त माती आणि मॉस हे दोन्हींचं कॉम्बिनेशन करून ही झाडं लावलेली असतात। तर आज आपण त्याच्याविषयी सविस्तर माहिती घेणार। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आधी आपण। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माती, आपल्याला गार्डन सॉइल जी आपण म्हणतो, आपण कुंड्यामध्ये घालण्यासाठी जी साधी माती वापरतो ती ही माती आहे। हे कंपोस्ट आहे, हे घरी केलेलं असू शकतं किंवा बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कंपोस्ट मिळतात जे सेंद्रिय असतात, खतं वगैरे किंवा कंपोस्ट वगैरे चालेल। हा, वर्मी कंपोस्ट किंवा घरी आपण होममेड जे कंपोस्ट करतो ते चालेल, शेणखत चालेल, किंवा वेगवेगळ्या पेंडी मिळतात आपल्याला बाजारात, करंज पेंड, नीम पेंड वगैरे, त्या सगळ्याचं मिक्सचर केलेलं असेल तरी ते चालेल। तर ते घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे आहे कोकोपीट। तर ह्याचं प्रमाण घेताना आपल्याला मातीच्या निम्म हे घ्यायचं आहे, आपल्याला कोकोपीट घ्यायचं आहे आणि मग त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला हे कंपोस्ट घ्यायचं आहे। आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला ते तयार करण्यासाठी आपल्याला जी लागणार आहे ती गोष्ट म्हणजे खरं तर मॉस वापरायला पाहिजे। आपण मॉसमध्ये करतात पण महाराष्ट्रात मॉसला बंदी आहे, त्यामुळे आपण हे कॉयर वापरून त्याच्यापासून आता आपण करणार आहोत। तसंच हे मॉस आता पावसाळ्यात वगैरे आपल्याकडे उगवलेलं आपण बघतो आपल्या घराच्या बाहेर कुठेतरी, आपण शेवाळं म्हणून काढून टाकतो आपण याला यूज। हा, अशा प्रकारचं शेवाळं जे आहे हे आपण यूज करू शकतो त्याच्यासाठी। तर हे ज्या वेळेला उपलब्ध असेल त्यावेळेला आपण आपल्याला हे देखील वापरता येईल। आणि एकतर नारळाच्या शेंड्या, जर अशी कॉयर आपल्याकडे नसेल तर नारळाच्या शेंड्या घेऊन त्या थोड्याशा पिंजून घेतल्या आणि त्या जरी वापरल्या तरी चालेल। ते काय बाजारातून आपल्याला ही कॉयरची शीट जाणायला पाहिजे असं काही नाही आहे। तर हे अशा प्रकारचं हे मिश्रण घेतलं आपण, हे मी आता इथे तयार करून ठेवलेलं आहे। तर हेच मी वापरते आता। आता ही माती आहे, हे सगळं मिक्सचर आहे, ह्याच्यामध्ये माती आहे, कोकोपीट आहे आणि कंपोस्ट पण घातलेलं आहे। आणि ह्याचा आपल्याला आता गोळा करायचा आहे, बॉल करायचा आहे। आता हे करताना आपण वजन कमी व्हावं म्हणून आपण त्याच्यामध्ये कोकोपीट घेतलंय। तसंच त्या कोकोडामाला जसं कुंड्या असतात, कुंड्याला बाहेरून त्याला प्रोटेक्शन असते, कवर असतं, त्यामुळं त्याचं माती लवकर कोरडी होत नाही। कोकीडामामध्ये सगळ्या बाजूनी ते ओपन असतं त्यामुळं माती तशी लवकर कोरडी होते।
त्यामुळे आपल्याला आत कोकोपीटचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे, म्हणजे ओलसरपणा जास्त वेळ टिकून राहील. तर अशा प्रकारे हे आपण ह्याचा बॉल करून घ्यायचं आहे. पण आता सिंगोनियम वापरणार आहोत. ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट अरेलिया लावता येतात, म्हणजे खूप सगळे प्लांट आहेत जे बाहेर राहत बाहेर जर आपल्याला अडकवायचं असेल तर तशा प्रकारचे घ्यावे. इंडोअरला करायचं असेल इंडोअरला तुम्ही अगदी टेबलवर आपण ठेवू शकतो किंवा गॅलरीमध्ये हँग करू शकतोय, जिथं बिलकुल सूर्यप्रकाश सूर्यकिरणं येत नाहीत, म्हणजे सूर्यप्रकाश पाहिजे त्याला भरपूर, पण जिथं डायरेक्ट ऊन पडत नाही अशा ठिकाणी सुद्धा आपण हे अडकवू शकतो. तर त्याच्यासाठी मात्र रोपं घेताना आपण इंडोअर प्लांट्सच घ्यायला पाहिजे. तसंच हे आता घेताना हे एवढं मोठं तर कोकेडामा आपण नाही करू शकत, त्यामुळे थोडी माती आपल्याला काढून घ्यायची आहे. हे नर्सरीतून आणलेलं प्लांट आहे हे, तर ह्याची आपल्याला थोडी माती काढून घ्यायची आहे आणि थोडासा आकार ह्याचा लहान करायचा आपल्याला. तर मुळं वगैरे न तोडता आपण ही माती, फार वाढलेली मुळं असतील अगदी खाली गेलेली असतील तर थोडीशी कट केली तरी चालतील, पण ह्याची काही तशी फार वाढलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला हे आहे तसंच ठेवता येईल. हे नर्सरीतून आणलेलं एक सिंगोनियम आहे, हे इंडोर प्लांट आहे. हे ह्या झाडांची फार काळजी घ्यायला लागत नाही आपल्याला, कमी केअर केली तरी ती चांगल्या प्रकारे राहतात आपल्याकडे ही झाडं. तर हे नर्सरीतून आणलेलं आहे, ह्याची आपण पिशवी काढली, माती बऱ्यापैकी आपण त्याची काढून घेतली आणि आता हे आपल्याला त्या कोकेडामामध्ये घालायचं आहे. हा बॉल आहे आपण केलेला, ह्याचे दोन भाग करायचे. आतमध्ये आपल्याला हे असं रोप ठेवायचं आहे आणि त्याची पूर्ण सगळी मुळं कवर होतील अशी माती लावून आपल्याला तो बॉल परत तयार करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण वाळू वगैरे काय घालत नाहीये तर ते ह्याच्यामध्ये वाळू घालायची नाहीये, आपल्याला वजन पण कमी करायचं आहे त्याचं. त्याच्याऐवजी आपण त्याच्या खूप घट्ट वगैरे होणार नाही का? कोकोपीट मुळे घट्ट होत नाही ते. ओके, कोकोपीट मुळे माती अशी फार घट्ट होत नाही, त्याचा भुसभुशीतपणा राहतो. तर तसंच त्याच्यात मॉइश्चर पण जास्त वेळ त्याच्यात ओलावा टिकून राहतो त्याच्यामुळे. हा असा आपला बॉल तयार झालेला आहे. ह्याच्यानंतर ह्याच्यावरती मॉस लावलं जातं, पण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये त्याला बंदी आहे, आपण मॉस लावू शकत नाही, म्हणून आपण हे कॉयर लावतो. इंड्यापासून करतात हे, ह्याच्या शीट्स मिळतात किंवा आपण घरी सुद्धा करू शकतो. हे कॉयरचं असं पसरून त्याचं कवर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. हे शीट्स कुठं मिळतात साधारण, म्हणजे आता कोल्हापूरमध्ये कुठं मिळते? हा, ह्याची नर्सरीचे काही काही गोष्टी मिळतात आपल्याला, अशी दुकानं असतात तर त्यांच्याकडे पण मिळेल. आणि हे जे आपले कुशन जे तयार करतात त्या लोकांकडे पण ह्या कॉयर अशा प्रकारच्या मिळतात. किंवा आपण आपल्या घरातली नारळाची शेंडी आहे ती थोडीशी पिंजून अशी करून घेतली तरी आपल्याला घरच्या घरी पण कोकडा मग करता येईल. तयार करून घेतलं आपण, ते असं पसरवून घेतलंय. आता आपण ह्याच्यावरती हे ठेवायचं आहे बॉल हा, आणि हे सगळ्या बाजूनी असं कव्हर करायचं आहे. ह्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारची माध्यम, प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, प्रत्येक जण वेगळं वापरतं. कोणी ज्यूटचं कापड वापरतंय, कोणी ती नेट मिळते प्लास्टिकची ती तशा प्रकारची वापरतात, काही जण साधं कापड सुद्धा वापरतात. तर प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे, म्हणजे ह्याच्या ऐवजी साधं कापड, हा साधं कापड घालून सुद्धा बांधतात. आणि मग त्याच्या किंवा ज्यूटचं जर हे असेल तर ज्यूट डायरेक्टली बांधू शकतो, म्हणजे पोतं वगैरे असतं तसं ते तसंही आपल्याला बांधता येईल. ओके, ज्यूट सुद्धा बांधता येईल. आणि मॉस असेल तर उत्तमच, मॉस चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे हा कोकेडामा सर्वाईव्ह होतोय. व्यवस्थित आपण जर काळजी घेतली तर अगदी वर्षभर व्यवस्थित राहतं ते, त्याला काहीही होत नाही. फक्त खूप वाढली झाडं तर मग आपल्याला ते काढून त्याचं कटिंग वगैरे करायला लागेल, नाहीतर ह्या झाडांना काहीही होत नाही, अतिशय व्यवस्थित राहतात.
आता हे नुसतं आपण ते कडेनी लावून घेतलंय. आता साधा आपला दोरा घ्यायचा आहे आपल्याला. एक तर नायलॉनचा घेऊ शकतो आपण किंवा हा आपला साधा मशीनचा दोरा आहे. त्यांना आता हे आपल्याला बांधत जायचं आहे. पूर्ण ह्याच्यातून माती कुठूनही मोकळी राहिली नाही पाहिजे, इतकं व्यवस्थित आपल्याला ते बांधून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं आहे आपल्याला. मेन गोष्ट बघायची की कुठेही मुळं रिकामी राहता कामा नयेत आणि ते फुल पॅक व्हायला पाहिजे. माती कुठून दिसता कामा नये म्हणजे ती माती तिथून बाहेर येईल. मग आपण पाण्यात जेव्हा बुडवून काढतो ते त्यावेळेला त्याच्यातून माती बाहेर येईल. म्हणून सगळ्या बाजूने व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. ते म्हणजे एक प्रकारचं आपण ह्याचं पॉटच तयार केले, प्लांटरच आहे हे. ओके, कुंडीसारखंच आपण तयार केले ते. घराच्या आत इनडोअरला ठेवायचं असेल तर मनी प्लांट वगैरे लावू शकतोय आपण. मनी प्लांट तर खूपच छान येईल मला वाटतं. सुंदर येईल मनी प्लांट. ह्याच्यामध्ये चार पाच तुकडे जर एका वेळेला लावले तर ते सगळ्या बाजूने छान वाढतील आणि आपल्याला वरती हँग करता येईल. ते घरामध्ये पण छान येतात. त्यानंतर सक्युलंट वगैरे पण आपण लावू शकतो ह्याच्यामध्ये, कारण सक्युलंटला खूप कमी पाण्याची गरज असते. आणि बऱ्याच ठिकाणी मला वाटतं कुंड्या ठेवायला जागा वगैरे नसते, त्यांना हे चांगलं पर्याय आहे. चांगलं अशा लोकांना कुठेही खिडकीत वगैरे कुठेही अडकवू शकतो आपण, किंवा टेबलवर अगदी डायनिंग टेबल किंवा हॉलमध्ये आपला एखादा टीपॉय आहे किंवा एखादा कोपरा आहे, मुलांचं स्टडी टेबल आहे, अशा कुठल्याही ठिकाणी आपल्याला पॉकेटामध्ये ठेवता येईल. आणि झाडं त्यासाठीच आपण अशी वापरायची की ज्यांची फार काळजी घ्यायला लागू नये आणि जी अगदी स्टडी असतील अशा प्रकारचे प्लांट आपण ह्याच्यासाठी वापरायचे. आपण कुठली कुठली झाडं यासाठी यूज करू शकतो? आपण आता हे सिंगोनियम मध्ये तर खूप प्रकार आहेत. ह्या एका सिंगोनियम मध्ये वेगवेगळ्या शेड आहेत. आपल्याकडेच आता कितीतरी कलर आणि हे प्रकार आहे, हे लावू शकतोय. त्याच्यानंतर रिबन ग्रास लावता येईल आपल्याला. अरेलियाचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. अरेलिया लावता येईल, म्हणजे कुठलंही झाड आपल्याला लावता येईल जे फार मोठं वाढत नाही असं. आणि आपण जर त्याची व्यवस्थित काळजी घेणार असू किंवा आपल्याला ते मेंटेन करता येणार असेल तर अगदी आपल्याकडं कोलियसचे वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे प्रकार, खूप प्रकारचे कोलियस आपल्याकडे असतात. तर अशा प्रकारचे कोलियस सुद्धा लावता येतील आपल्याला. त्याच्यानंतर सॅन्सेवेरिया लावता येईल. सक्युलंट कॅक्टस सुद्धा आपण लावू शकतोय. त्यानंतर सॉइल मिक्स सक्युलंट कॅक्टससाठीची हा सक्युलंट लावताना आपल्याला त्याच्यामध्ये कोकोपीट नाही घालता येणार. कोकोपीट त्याला पाण्याची गरज कमी असते, त्यामुळे कोकोपीट नाही घालता आपल्याला त्याचं सॉइल मिक्स करायला हवे. कोकेडामाचं सॉइल मिक्स म्हटलं तर हे आहे. आपल्याला जर ते स्पेशली करायचं असेल, आपल्याला सक्युलंटच करायचे असतील तर त्याची सॉइल करताना आपल्याला ती माती तयार करताना त्याच्यामध्ये वाळू आणि माती घालून ते वेगळ्या प्रकारचं करावं लागतं. मग त्याला आपण जे सक्युलंटला पॉटिंग मिक्स वापरतो ते आपण वापरू शकतो. ते आपण वापरू शकतो आणि तसं लावू शकतो. ओके, आता हे असंच आपल्याला कधी कधी नाही चांगलं वाटत की हे फार छान दिसत नाही आहे, आपल्याला ते डेकोरेटिव्ह करायचं आहे, तर काहीही लावू शकतोय आपण. एक तर दोरी लावू शकतोय, त्याच्यानंतर सुतळी लावू शकतोय. सुतळी लावले तर आपल्याला हे अशा प्रकारचं दिसेल. हा सुतळी लावून केलेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कलरचे असे आपल्याला लोकरीचे वेगवेगळे कलर मिळतात, तर लोकर लावू शकतोय किंवा वेगवेगळ्या किंवा दोऱ्या पण मिळतात आपल्याला वेगवेगळ्या. तशा प्रकारचं म्हणजे काहीही तुम्हाला जे आवडेल ते डेकोरेट करण्यासाठी आपण काहीही वापरू शकतो. लोकर मी लोकर वापरते शक्यतो. लोकर जरा लवकर खराब होत नाही, कुजत नाही लोकर लवकर, त्यामुळं लोकरीचं वापरते. थोडं कलरफुल आलं की ते छान पण दिसतं कॉम्बिनेशन. तर मी हे लोकर लावते. हे तुम्हाला जसं आवडेल तशा प्रकारे ह्याचं डिझाईन किंवा ह्याच्यावरती जे काय विविंग करायचं आहे, काय करायचं असेल डिझाईन वगैरे, ते आपल्या आवडीप्रमाणे आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो.
रिबन मिळतात, सॅटनच्या रिबन लावतात, त्याच्यानंतर ह्याच्यावरती परत आपल्याला कपड्याची किंवा बाजारात वेगवेगळ्या प्रकारची फुलं मिळतात, तर तशी फुलं लावून सुद्धा डेकोरेट करतात ह्याला. आणि हे मला वाटते गिफ्टिंगला एकदम मस्त वाटेल. हो, अतिशय सुंदर आहे. ज्यांना ग्रीन गिफ्टिंगची आवड असेल तेव्हा हे खूप छान आहे. एखादा बुके देण्यापेक्षा आपण एखादं जर हे प्लांट दिलं कोणाला तर त्यांच्याकडे ते वर्षभर तरी किमान राहील. बुके दिला तर जिथे आपण ते 4 किंवा 8 दिवस वगैरे सांभाळू शकतो, त्यांना एक प्लांट दिलं तर ते खूप दिवस त्यांच्याकडे राहू शकते. आणि आपल्याला एक आपण ग्रीनरी वाढवल्याचं समाधान पण आपल्याला मिळते. ते गिफ्ट देण्यासाठी खूपच छान आहे. आपल्याला जसं आवडेल तसं आपण विविंग त्याचं करू शकतो, त्याच्यावरती डिझाईन आपल्याला आवडेल तसं आपण करू शकतो. एक किंवा 2 कलर एकत्र घेऊन करता येईल. सुतळीनं केलेलं पण छान दिसत. आता गुंडाळून संपलेलं आहे, आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. आपल्याला आता इथं बंद करायचं आहे. आपण इथं कापून घेऊया हे. त्याच्यानंतर इथं थोडीशी गाठ मारायची हे निघू नये म्हणून. ह्याला गाठ मारली आणि हा उरलेला दोरा आहे हा आपण आतमध्ये कशाच्या तरी सहाय्याने असा आतमध्ये सरकवून द्यायचा, म्हणजे ते सुटणारही नाही आणि बाहेर दोरा येणार. अशा प्रकारे हा पोकेडामा तयार झालेला आहे. आपण सिंगोनियमचं केलेलं आहे. जसं आपण ते नारळाचं ते कॉयर आपण वापरून जशा प्रकारे आपण त्याचं हे तयार केलं, पोकेडामा तयार केला, तशाच प्रकारे आपण हे सुद्धा वापरून करू शकतो. आपल्याकडे आत्ता हे मॉस उपलब्ध आहे आणि थोड्या दिवसासाठी हे हवेमध्ये जोपर्यंत चांगलं मॉइश्चर आहे तोपर्यंत हे चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह पण होते. तर हे असं आपण पसरून ठेवून ह्याच्यामध्ये तो बॉल ठेवून अशा प्रकारे हे मॉस लावून सुद्धा आपल्याला आत्ता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारचा सुद्धा पोकेडामा आपल्याला करता येईल. थँक्यू सो मच संगीता, एवढं छान आम्हाला पोकेडामा तुम्ही करून दाखवलं, खूपच सुंदर दिसतं. आणि जसं आम्ही गार्डन कोर्सवाले तुम्हाला सांगतो की ग्रीन गिफ्टिंगला तुम्ही प्राधान्य द्या, तर असं तुम्ही एखादं गिफ्ट दिलं तर लोक तुम्हाला नेहमी म्हणजे आठवण काढली तुमची. नेहमी तुम्ही इतका छान पोकेडामा आम्हाला करून दाखवलात. जसं की तुम्हाला मी मध्ये सुद्धा सांगितलं होतं की आमची ग्रीन किटी आहे जिथं आम्ही ग्रीन गिफ्टिंगला प्राधान्य देतो. तिथं आमचे प्रत्येक सदस्य काही ना काही असे प्रोडक्ट करून देत असतात. तर संगीता मॅम आहेत ते जीवामृत तयार करतात, शिवाय कोकेडामा करतात, फिश गार्डन करतात, टेरारियम करतात. तर ह्यातील काहीही तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर त्यांचा नंबर मी साईडला देते आहे, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना ऑर्डर करू शकता. फक्त त्यांना मला वाटतं मॅम तुम्हाला किती दिवस आधी सांगायला लागेल, 4 दिवस तरी आधी सांगायला लागेल आणि क्वांटिटी किती असेल त्या प्रमाणे, म्हणजे जरा थोडं आधी सांगितलं तर त्यांनाही ते सगळं मला वाटतं जमवाजमव करायला बरं पडेल. थँक्यू सो मच परत एकदा, कारण की तुम्ही इतका छान आम्हाला कोकेडामा करून दाखवलात. आणि आणखीही आपल्याला व्हिडिओज संगीता मॅडम बरोबर करायचे आहेत. तर मग आणखी सुद्धा तुम्हाला जर जीवामृतची माहिती किंवा कंपोस्टिंगची माहिती काही हवं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला स्मितवराला तुम्हाला बघायला मिळेल. मॅम मग नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे. हो नक्कीच भेटणार. थँक्यू स्मिता, इतकी छान संधी दिली मला पोकेडामा करून दाखवण्याची. आणि आपण नक्की भेटू परत. अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे गार्डनिंग स्किल्स आहेत त्याच्यावरती आपले वेगवेगळे व्हिडिओ येतील, तर आपण स्मितवरा बघत जा आणि शेअर करा. थँक्यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब स्मितवरा. थँक्यू मॅम.